Hello everyone, in the previous videos, I say videos, we have completed present tense. It means we have seen all the sub tenses from present tense. I had given you certain questions to solve at home. And I hope all of you must have solved them. Today, in this video, we are going to deal with, we are going to learn past tense. So, in your notebook, in the middle, you will write past tense. Right at the center, past tense. आज आपल्याला भूतकाळ शिकायचा, संपूर्ण भूतकाळ. आज तुम्हाला कारण समजतील की मी असं का केलेलं आहे. Why did I follow this system? You will come to know after 10 or 15 minutes. Past tense लिहिल्यानंतर मार्जिन मध्ये आकडा एक टाकायचा आणि सिंपल पास्ट टेन्स लिहून ठेवा. सिंपल पास्ट टेन्स. नाउ यू कॅन राईट इन द ब्रॅकेट साधा भूतकाळ. मराठीत तुम्ही लिहू शकता साधा भूतकाळ. इन द नेक्स्ट लाईन राईट डाऊन फॉर्म्युला. Every tense has its formula like mathematics. It is quite easy to remember. If you remember the formula only, if you do this carefully, you can at once identify the tense of the sentence. Now, write down the formula of simple past tense. Second form of the verb or the past form of the verb like come, came, go, went, give, gave, like this. Now let me tell you when do we use simple past tense. We use simple past tense to show the action which took place just now. It may be a minute ago, 30 minutes ago, an hour ago, 5 hours ago, 5 days ago, 30 years ago. This tense can be used. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स काल शिकवला. तिथं मी असं सांगितलं होतं की वर्तमान काळात ती क्रिया पूर्ण झालेली आहे परंतु मच टाईम हॅज नॉट बीन पास. फार वेळ झालेला नाही. लक्षात घ्या बरं का. कालचं सांगतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वर्तमान काळात क्रिया पूर्ण होते परंतु फार वेळ गेलेला नसतो. आता इथं भूतकाळामध्ये कसं आहे, ती क्रिया घडली. इट टूक प्लेस, इट हॅपन, द ॲक्शन टूक प्लेस इन द पास्ट. पण भाषांतर जर करायचं म्हटलं तर याच्यामध्ये मराठीच्या भाषांतरात फारसा फरक पडत नाही. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. आता उदाहरणार्थ पहा कसं. एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला, वेअर इज युअर फादर, तुझे वडील कुठं आहे. तो असं म्हणू शकतो, दोन प्रकारे उत्तर देऊ शकतो. बघा फरक विशेष पडणार नाही. तो असं म्हणू शकतो, फर्स्ट आन्सर इज ही हॅज लेफ्ट फॉर द ऑफिस. ही हॅज लेफ्ट फॉर द ऑफिस, ते ऑफिसला गेले आहेत. दुसरं उत्तर बरोबर आहे. कोणतं दुसरं, सिंपल पास्ट, ही लेफ्ट फॉर द ऑफिस. म्हणजे बोथ ऑफ युअर आन्सर्स आर करेक्ट.
दे कॅन बी गिव्हन इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स ॲज वेल ॲज इन सिंपल पास्ट टेन्स. वाय? बिकॉज इट डज नॉट मेक मच डिफरन्स. त्याने फारसा फरक पडत नाही. यू कॅन ऑल्सो यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स, यू कॅन ऑल्सो यूज सिंपल पास्ट टेन्स. फरक फक्त एवढाच आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स मे किंवा प्रेझेंट टेन्समध्ये ती क्रिया वर्तमान काळात आत्ता घडलेली असते, फार वेळ झालेला नसतो. पास्ट टेन्समध्ये किती वेळ झाला हे सांगता येणार नाही. ते 5 मिनटं असू शकतात, 10 मिनटं असू शकतात, 20 मिनटं असू शकतात, 10 दिवस असू शकतात, 3 महिने असू शकतात, 10 वर्ष असू शकतात. हा फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. दिस इज व्हेरी सिंपल. नाव यू आर टेकन डाऊन द फॉर्म्युला. नाव लेट अस टेक डाऊन द एक्झाम्पल्स ऑफ धिस टेन्स. राईट डाऊन इन युअर नोटबुक एक्झाम्पल्स. नंबर 1, इंडिया प्रोव्हाइडेड. इंडिया प्रोव्हाइडेड PROVIDED some medicine to the USA, to the USA. All the letters should be capital, USA. A few days ago, I repeat the sentence, check. India provided some medicine to the USA a few days ago. काही दिवसापूर्वी भारताने अमेरिकेला काही औषधाचा पुरवठा केला, पुरवलं. कॅन यू टेल मी विच इज द वर्ड इन दिस सेंटेन्स, विच इज द वर्ब इन दिस सेंटेन्स दॅट डिसाइड्स दॅट द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स इज सिंपल पास्ट टेन्स. मला वाटतं मी सांगायची गरज नाही, तुम्ही माझं सांगितलेलं काम 2 दिवसापूर्वीच जर केलेलं असेल तर. Underline the word provided. Number 2, yesterday, why should be capital? Yesterday my mother took me, to Shiva's temple. Now, in this sentence, took is the second form of take. Took. It is the past form. Underline the word took. Is it clear? Example number 3. I gave my friends some story books. I gave my friend some story books 5 minutes ago. Which is the verb in this sentence? Gave. Underline the word gave. It is the past tense of what? Give. It is the second form. दुसरं रूप आहे. एक्झाम्पल नंबर 4. द वेटर टुडे, WAITER, द वेटर टुडे ब्रोक BROKE 3 glasses. आज वेटरनं 3 glass फोडले. Underline the word broke. This is the past tense of break. It means it is the second form. Example number 5. The coronavirus came from China. The coronavirus came from China. Which is the word
ओनली वन वर्ड सिंगल वर्ड इट इज केम इट इज द पास्ट टेंस ऑफ कम इट इज द सेकंड फॉर्म। हा वायरस जो आहे कोरोना वायरस तो चायनातून आला असं सरळ भाषांतर आहे। अंडरलाइन द वर्ड केम। एग्जाम्पल नंबर 6 व्हाट डिड यू डू यस्टरडे इवनिंग व्हाट डिड यू डू डू यस्टरडे इवनिंग। क्वेश्चन मार्क दिस इज एन इंटरोगेटिव सेंटेंस विच टू वर्ड्स विल यू अंडरलाइन हियर नॉट ओनली वन वर्ड बिकॉज देर आर टू वर्ड्स हियर वी टू फॉर्म द इंटरोगेटिव सेंटेंस वी नीड टू वर्ड्स वन इज ऑक्जिलियरी दैट इज डिड एंड अनदर वर्ब डू। एग्जाम्पल नंबर 7 डिड नितिन सेंड टेक डाउन डिड डी कैपिटल डिड नितिन सेंड यूर मैसेज टू द कंपनी क्वेश्चन मार्क। अगेन देर इज ए क्वेश्चन इन दिस सेंटेंस अगेन इट इज एन इंटरोगेटिव सेंटेंस विच वर्ड्स विल यू अंडरलाइन did first did and then send here you will say sir send is the first form in sentence number in previous sentence do is the present form but these two sentences are interrogative sentences so it they are in present form। ha gondhal karun ghevu naka तुम्ही सिंपल पास्ट टेंस मधले दोन प्रश्न तयार केले त्यामुळे तुम्हाला दोन ठिकाणी अंडरलाइन करावी लागेल। एग्जाम्पल नंबर 8 टेक डाउन दे रॅन अवे व्हेन दे सॉ द टाइगर दे रॅन अवे व्हेन दे सॉ द टाइगर। Here in this sentence there are two verbs and both are in simple past tense both are in second form number 1 ran number 2 saw so underline these two words ran and saw। Sentence number 9, example number 9, take down. It hit the bird very hard. Which is the verb in this sentence? Hit. It is the past tense. It is the second form. ते पक्षाला जोरात लागलं काय जे असेल ते दगड असेल आपला सांगता येत नाही। इट हिट हिट हे क्रियापद असं आहे। हिट इज सच अ वर्ब इट्स थ्री फॉर्म्स आर द सेम। हा मुद्दा लक्षात घ्या। सर्टन देर आर सर्टन वर्ब्स इन इंग्लिश विच हॅज थ्री फॉर्म्स बट ऑल द थ्री फॉर्म्स आर द सेम। नाव आय say aloud and you listen carefully here there is hit underline this word hit first now listen those words hit 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 it is present tense it is past tense and it is past participle correct put 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 is present tense put is simple past tense and put is past participle cut 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 three forms कट 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 पुट 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 हिट 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 शट 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 अशी काही क्रियापद इंग्रजी भाषेत आहेत की त्याचे तिन्ही फॉर्म्स एकच असतात म्हणून हे एक्झाम्पल जरा काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे।
इट हिट द बर्ड व्हेरी हार्ड. एग्जाम्पल नंबर 10, राइट डाउन. बीरबल रिक्वेस्टेड द किंग टू पार्डन हिम PARDON. Which is the verb in this sentence? It is at number 2 after Birbal, the subject. It is requested. It is there, underline requested. This is very simple. I think you might have understood simple past tense because in one of the previous videos, when I taught you simple present tense, at the same time, I had told you to turn all those sentences in simple past tense. Sada Utka, second form, Dusra Roop, Malavat, Tuma Sarvancha, He Ata, simple past tense Lakshat Al. याला काही प्रॉब्लेम नाही. आई थिंक दिस इज इनफ. वी शॅल स्टॉप हियर.